ही जी काही घटना अमरावतीमध्ये मालेगाव मध्ये नांदेड मध्ये घडली ही साधी घटना मानू नका हा एक प्रयोग आहे प्रयोग या देशामध्ये अराजक तयार करण्याकरता देशाच्या सरकारच्या विरुद्ध मायनॉरिटीज ला पोलराईज करण्याकरता हा विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे सव्वीस ऑक्टोबरला बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून त्रिपुराला एक रॅली निघते बांगलादेशातल्या हिंदूंना समर्थन देण्याकरता कुठली हिंसा त्याच्यामध्ये होत नाही पण अठ्ठावीस ऑक्टोबर पासनं फेसबुकवर ट्विटरवर आणि व्हॉट्सअपवर काही पोस्ट सुरू होतात आणि या पोस्ट काय असतात या पोस्ट असतात मशीद झाली आणि मग मशीद झाली म्हणून कुठला फोटो दाखवला जातो तर त्या ठिकाणी सीपीआयएमच्या मुख्य कार्यालयाला जी आग लागली होती तो फोटो मशिदीचा फोटो म्हणून त्या ठिकाणी दाखवला जातो आणि सांगितलं होतं सोळा मशिदी झाल्या त्यानंतर दिल्लीतल्या एका रेफ्युजी कॅम्प मध्ये लागलेल्या आगीमध्ये त्या ठिकाणी काही पुस्तकं जळतायत आणि काही लोक ती बाहेर काढतायत त्याचा फोटो दाखवला जातो कि त्रिपुरा मदे की त्रिपुरामध्ये कुरान जाळण्यात आलं कुरान जाळण्यात आलं जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून शोभायात्रांमधले फोटो दाखवून त्याच्यावर लिहिलं जात की बघा हिंदू हे मोठ्या प्रमाणात आता मुसलमानांवर त्रिपुरामध्ये अटॅक करतायत आणि एवढंच नाही तर पाकिस्तानच्या प्रकल्पातले फोटो हे त्रिपुराचे फोटो म्हणून सोशल मीडियावर टाकले जातात आणि संपूर्ण देशामध्ये अन्रेस तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या देशातले एक प्रमुख नेते राहुल गांधी ज्यांना याची संपूर्ण कल्पना असते की त्रिपुरात घडलं नाहीये कुठली मशीद तोडली नाही आहे कुणाला आग लावली नाही आहे कुठलं कुराण झालेलं नाही आहे कुठल्या मुस्लिम समाजाच्या किंवा अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला इजाई पोचली नाही आहे पण आठ नोव्हेंबरला राहुल गांधी ट्विट करतात की त्रिपुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय आणि लगेच अकरा नोव्हेंबरला या ठिकाणी अमरावती असेल मालेगाव असेल नांदेड असेल या ठिकाणी भव्य मोर्चे निघतात आणि कुणाच्याही ध्यानी म्हणी नसताना हजारो लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग, शहरांमध्ये एकाच वेळी मोर्चे काढू कसे शकतात बिना प्लॅनिंगचा असा मोर्चा निघू कसा शकतो आणि जर प्लॅनिंग झालं तर सरकारला माहिती नाही गुप्तचर यंत्रणांना माहिती नाही आयबीला माहिती नाही संपूर्ण सरकारच्या समर्थनाने निघालेले हे मोर्चे आहेत हा प्रयोग आहे प्रयोग या देशामधला हा पोलरायझेशनचा प्रयोग आहे आणि मग निवडून निवडून त्या मोर्चांमध्ये हिंदूंची दुकानं तोडली जातात जाळली जातात पण त्याच्यावर कोणीतरी बोललं का ज्यावेळेस हिंदूंची दुकानं जाली गेली महाविकास आघाडीचा एक तरी नेता बोलला का अरे दुकान हिंदूचं असो की मुसलमानाचं असो जाणं चुकीचंच आहे पण तेव्हा मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची तोंड शिवली जातात मला आता आश्चर्य वाटत संजय राऊत यांचं म्हणजे ते मराठीतलं गाणं आहे ना अरे कोण होता असं तू काय झाला असं तू अरे वेड्या असा कसा वाया गेला अस तू काय म्हणून राहिलेत ते भारतीय जनता पक्षाने दंगल घडवली नवाब मलिकांचा तर प्रश्नच नाही हर्बल तंबाखूमुळे काही त्यांना ठेवलंच त्या करताय माझा तर आरोप असा आहे कि हाय जे काही षडयंत्र होत हे षडयंत्र उघडं होऊ नये म्हणून कवर फायरिंग करण्याकरता हे नवाब मलिकांनी स्टेटमेंट दिलं की या ठिकाणून पैसे गेले कारण त्यांना हे नेमकं माहिती आहे की या शहरांमध्ये हे अचानक मोर्चे काढण्याकरता कुठून कुठून फंडिंग झालाय ते कोणी कोणी दिलाय याची संपूर्ण कल्पना त्यांना असल्यामुळे हे कवर फायरिंग आहे कवर फायरिंग आहे पण चिंता करण्याचं कारण नाहीये आज अमरावतीतली परिस्थिती बघा आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक केली माझा सवाल है। मदे साथ है। आहे अमरावतीमध्ये च्या सात कंपन्या होत्या पहिल्यांदा तर त्यांना ज्या वेळेस हा मोर्चा निघाला आणि त्यानंतर तोडफोड सुरू झाली पहिल्यांदा तर त्यांना आदेशच दिले नाहीत कंपन्या आहेत पण त्यांना आदेशच मिळत नाही आहेत आणि त्यानंतर जेव्हा आदेश दिला हाताबाहेर गोष्टी गेल्या त्यावेळी त्या, त्या कंपन्यांवर जो हल्ला झाला हा पॅटर्न बघा पॅटर्न आझाद मैदानावर ज्यावेळी अशाच प्रकारची घटना झाली होती कोण जखमी झालं पोलिसवाले जखमी झाले होते तीच परिस्थिती आज माझा सवाल आहे पीच्या पाच जवानांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गोटे मारले गेले त्यांना गंभीर जखमी केलं हे गंभीर जखमी करणारे कोण होते आणि अचानक कोल्हापुरी गेट असेल नागपुरी गेट असेल यापासनं जो सगळा एरिया आहे त्या एरियामध्ये इतके टोकदार गोटे आले कसे हे जर जमा करून ठेवलेले गोटे नव्हते ते हे गोटे आले कसे आणि आज एसआरपीच्या आमच्या पोलीस जवानांवर या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर आणि त्यांना त्या ठिकाणी जखमी केल्यानंतर एका माणसाला तरी अटक झाली का नाही पोलीस काय मारखाण्या करतायत का मार करता एकाही माणसाला अटक झालेली नाही ठरवून पोलिसांवर अटॅक आहे आणि म्हणून हा पॅटर्न समजून घ्या पॅटर्न समजून घ्या हा पॅटर्न आहे या देशामध्ये ज्यावेळी मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही त्यावेळी लोकांमध्ये कन्फ्युजन तयार करा ज्यावेळी मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही त्यावेळी मायनॉरिटी पोलरायझेशनच्या दृष्टीनं हे प्रयोग या ठिकाणी चाललेले आहेत आणि प्रयोगभूमी ही महाराष्ट्रच असते आपण बघितलं अर्बन माओवाद्यांनी याच महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगावला हा प्रयोग करून बघितला आणि आता तोच प्रयोग या महाराष्ट्रामध्ये चालला आहे कारण त्यांना आता असं वाटतं महाराष्ट्रात आमची सरकार आहे